नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता तुम्ही अकोला जिल्हा पोलीस शिपाई भरती या ठिकाणी तात्पुरती प्रतीक्षा यादी व तात्पुरती निवड यादी घोषित करण्यात आलेली त्यानुसार आपण पाहूयात की कशी लिस्ट आहे किती कट ऑफ गेलेला आहे सदर यादी आता या ठिकाणी जो पहिला आलेला आहे पहिला उमेदवार या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किती मार्क आहेत त्याला एकशे तेहतीस मार्क आहेत पहिल्या उमेदवाराला आणि त्याच्यानंतर ओपनचा आहे हा ओपनचा कितीवर क्लोज झालेला आहे जवळजवळ या ठिकाणी ओपन ओपन जवळजवळ या ठिकाणी एकशे तेवीस मार्कावर क्लोज झालेला आहे ओपन एकशे तेवीस क्लोज त्यानंतर फिमेल रिजर्वेशन या ठिकाणी एकशे सतरावर एकशे चौदावर आहे फिमेल त्यानंतर एक सर्विसमॅन आहे त्यानंतर आता या ठिकाणी एस सी आहे आता एस सी जनरलचा उमेदवार या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की एस सी जनरल एकशे एकोणीसवर कट ऑफ लागलेला आहे फिमेलचा या ठिकाणी एकशे तीनवर लागलेला आहे या ठिकाणी एस टी आहे आता एस टीचा जो कट ऑफ आहे तो गेलेला आहे एकशे अकरावर रिटर्न पंच्याहत्तर फिजिकल छत्तीस आणि फिमेलचा आहे एकशे तीन मार्कवर सदतीस आणि सहासष्ट आता विजे डी टी एचा या ठिकाणी जनरलचा गेला एकशे बावीस फिमेलचा गेला एकशे बारा त्यानंतर भजब भजबचा जनरल गेलेला आहे एकच जागा होती एकशे बावीस आणि फिमेलच्या दोन जागा होत्या एकशे चारवर एन टी सी एन टी सीचा या ठिकाणी लागलेला आहे एकशे वीस फिमेल एकशे दहावर एन टी डी आता एन टी डीचा आहे एन टी डी जनरल एकशे एकोणीस एक्केचाळीस अठ्ठ्याहत्तर आणि फिमेल एकशे अकरा ए सी बी सी ए सी बी सी जनरल आहे एकशे तेरा फिमेल आहे एकशे पाच ओ बी सी आता ओ बी ओबीसीचं गेलेलं आहे या ठिकाणी पाहू शकता चाळीस अठ्याहत्तर एकशे अठरावर ओ बी सी आहे फिमेलचं आहे या ठिकाणी एकशे आठवर सी बी सी ए सी बी सीचा आहे या ठिकाणी एकशे एकोणीस त्रेचाळीस शहात्तर फिमेल आहे पंचेचाळीस त्रेसष्ट एकशे आठ अशा पद्धतीनं कट ऑफ लागलेला आहे आणि हा आहे डब्ल्यू एसचा डब्ल्यू एसचं या ठिकाणी जनरल आहे एकोणचाळीस चौऱ्याहत्तर एकशे तेरा आणि फिमेल आहे सव्वीस चौसष्ट अशा पद्धतीनं गेलेला आहे आणि खाली या ठिकाणी प्रोविजनल वेटिंग लिस्ट आहे जो सिलेक्शन कट ऑफ आहे आपण तोच पाहिलेला आहे अशा पद्धतीनं हा कट ऑफ गेलेला आहे तुम्ही प्रत्येक घटकाचा प्रत्येक कॅटेगरीचा पाहू शकता तुम्हाला एक अंदाज येईन यावरून की की किती कट ऑफ लागत आहे आणि कशा पद्धतीने कटऑप लागू शकतोय किंवा येणारी जी नवीन भरती येऊ शकते आहे तिचा बी कसा कट ऑफ राहील किती तुम्हाला मार्क घेण्याची आवश्यकता आहे यावरून तुम्हाला सगळा अंदाज येऊ शकतो अशा पद्धतीने हा कट ऑफ गेलेला आहे